नगर शहर आणि शहर परिसरातील महिलांनी वटपौर्णिमेचा पारंपरिक उत्साहात सण साजरा केलाय. शहरातील विविध भागात वटवृक्ष पूजनासाठी सुवासिनींनी गर्दी केली होती. सुवासिनी महिलांसाठी अतिशय मानाचा असलेला वटपौर्णिमेचा सण रविवारी सर्वत्र उत्साहात साजरा झालाय. पुराणातील आख्यायिकेनुसार या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाचं पूजन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार वटपूजनासाठी नगरमध्ये ठिकठिकाणी सकाळपासूनच गर्दी झाली होती. निर्मल नगर परिसरातील भगवान बाबा चौकात डेरेदार वटवृक्षाच्या पूजेसाठीही मोठी गर्दी झाली होती. महिलांनी पारंपरिक पद्धतीने वडाला दोरे बांधून फेऱ्या मारल्या. सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करीत महिलांनी यथासांग पूजा अर्चा केली आहे. वटवृक्ष हा दीर्घायुष्याचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे वटपौर्णिमेला या वृक्षाची पूजा केली जाते. वाढत्या शहरीकरणात वटवृक्षांची संख्या कमी होत असली तरी पर्यावरणविषयक जागृतीमुळे अनेक ठिकाणी नव्यानं वटवृक्ष लावले जात आहेत. आज वट सावित्रीची पौर्णिमा. आज सगळ्या महिला परिसरातून येऊन वडाला पूजा वगैरे करतात, आंबे वगैरे वाहतात आणि हाच पती सात जन्मी मिळावा अशी त्यांची मनोकामना असते. सात जन्मी हाच पती मिळावा अशी त्यांची मनोकामना असते आणि भरपूर प्रमाणात सर्व महिला वर्ग इथं जमा होतात, वडाची पूजा वगैरे करतात, सगळं साहित्य आणतात, दिवसभर उपवास वगैरे करतात आणि पवित्र मनाने पवित्र म्हणजे उपवास वगैरे करतात. निर्मल नगर इथं सगळ्या बायका येतात, स्त्रिया पूजा करतात वडाची. हात जन्मी जन्मी पती मिळावा म्हणून येतात सवस्नी, मनोकामना पूर्ण व्हावा म्हणून. आणि हा इतका स्वच्छ परिवार आहे, छान आहे एकदम. मंदिर बिंदीर बायका सगळे येतात. आज येथे वटपौर्णिमेनिमित्त सर्व महिला जमलेल्या आहेत. सावित्रीने जसे सत्यवानाचे प्राण वाचवून सात जन्म हाच पती मिळावा असे व्रत केले, तर त्याचप्रमाणे त्याच भावनेने आज येथील महिला देखील वटपौर्णिमेनिमित्त उपवास धरून आपला पती आपल्याला सात जन्म मिळावा म्हणून इथे वडाची पूजा करतात आणि तशी प्रार्थना करतात. आपण पूर्वीपासून म्हणजे परंपरा अशी आहे आपली, एक पुरातन काळातून सत्यवान आणि सावित्रीबाई एक ही घटना होऊन गेली. कारण सावित्रीने आपल्या सत्यवानासाठी जीवाचं म्हणजे प्राण वाचवण्यासाठी आतूनच प्रयत्न केले, त्याप्रमाणे खरोखरच सावित्री होती. तसेच आम्ही देखील सावित्रीप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही लग्न झाल्यापासून आमचा हा सात फेऱ्या मारलेल्या असतात, त्या सात फेऱ्याबरोबर पती हा सात जन्माचा जोडीदार असतो. म्हणून आम्ही सगळ्या स्त्रिया वट सावित्री पौर्णिमेचा आदर करून आतुरतेने वाट पाहत असतो की वट सावित्रीची पौर्णिमा ही वर्षातून एकदा येते, परंतु पती हा जन्मजन्मीचा साथीदार असतो. म्हणून तो आम्हाला स्त्रिया प्रत्येक स्त्रींना साडी चोळी आणि आदराने प्रेमाने वाटेल ते म्हणजे आम्ही स्त्रिया देखील हक्काने एक मागणी करतो की आम्हाला हे पाहिजे. त्यावेळेस ते नाही म्हणत नाही, म्हणजे असं की त्यांनासुद्धा पत्नीविषयी खरोखरच अभिमान असतो. तसेच प्रत्येक स्त्रीलासुद्धा आपल्या पतीविषयी खरोखरच अभिमान असतो. म्हणून प्रत्येक सण हे आपले भारतीय संस्कृतीप्रमाणे साजरे केले जातात. प्रत्येक सणाला आपण जागृतपणे हे आता काय म्हणतो त्याला जानेवारीमध्ये आमचा संक्रांतीचा प्रोग्राम असतो, तो सुद्धा आम्ही महिला आधी 2 महिन्यापासूनच तयारीला लागतो की खरोखरच आमचे बहुतेक स्त्रीला सण दिले आहेत. मला असं वाटतं फक्त बैलपोळा सोडला तर बाकीचे सण हे सगळे स्त्रियालाच आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक भारतीय संस्कृतीप्रमाणे स्त्रिया हा सण साजरे आणि आनंदाने साजरे करत असतात. पर्यावरणाशी सांगड घालणारा हा सण महिलांसाठी विशेष मानला जातो, त्यामुळे सुवासिनींमध्ये या सणाचा उत्साह पाहायला मिळाला आहे. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.